जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील आनंदनगर येथील रहिवाशी पुरुषोत्तम लक्ष्मण पाटील यांच्या पळासखेडा येथील खळ्यात उभ्या असलेल्या दोन ट्रॅक्टरच्या बॅटरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे। काल मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला असून सकाळी 8 वाजता शेतातील मजूर सागर सोळंके हे खळ्यात आले असता त्यांना हा प्रकार निदर्शनात आला। खळ्यातील उभ्या असलेल्या दोन ट्रॅक्टरच्या बॅटरी स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने खोलून चोरट्यांनी लांबवले असल्याचे समजताच त्यांनी लागलीच ट्रॅक्टर मालक पुरुषोत्तम पाटील यांना कळवले। सदरील घटनेबाबत जामनेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जामनेर पोलीस स्टेशनचे PI किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद लक्ष्मण पाटील हे करत आहेत। नेमकं काय प्रकार घडलेला आहे? जेव्हा आलं ना म्हणजे काम घरून जेव्हा आल्यामुळे होता म्हणजे येण्यासाठी वाड्यामध्ये जेव्हा ट्रॅक्टर जो म्हणजे त्यावर आले तर त्यांनी ट्रॅक्टर बघितलं, गाड वगैरे पुसत होते त्याला, तर बघितलं जेव्हा आले तेव्हा नंतर बॅकअप गेले जायला होती त्या ट्रॅक्टरची, त्यानंतर त्या ट्रॅक्टरची बॅकअप गेलीनंतर मग तिने ट्रॅक्टर एका ठिकाणी लावले असं मग इकडं आले, त्या ट्रॅक्टरची पण गेलेली एका भाऊ आणि या ट्रॅक्टरची पण गेलेली म्हणजे एकाच टायमाला दोन बॅटरी काय गेल्या रात्री। साधारण किती रुपये किमतीची बॅटरी होती? साधारण ते मोठ्या ट्रॅक्टरीची होती 7,500 बॅटरी होती, 77 रुपयाची आणि ती 7,200 बॅटरी, साधारण 15,000-15,500 बॅटरीची किंमत आहे। या अगोदर पण असा काही प्रकार घडलेला आहे का? त्या अगोदर 6 महिने म्हणजे पहिले ना 6 महिने परत गेलेली बॅटरी गेली, म्हणजे पहिल्यांदा एक अशा ट्रॅक्टरीची गेली होती मोठ्या ट्रॅक्टरीची बॅटरी, बाहेर लावलेलं होतं लग्न असल्या मग त्यामुळे बाहेर लावलं होतं लग्न असताना 14 तारखेला बॅटरी गेली होती, 6 महिन्यानंतर परत तर डबल घडलं पण 6 महिन्यात 2 तार घडलं। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।